नमस्कार, माझं नाव श्लोक प्रसन्न बडे, मी आता तिसरी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव सायदी नॅशनल स्कूल आहे. माझा आजचा विषय आहे वृक्षवल्ली यामा सोयरे वनचरे. महाराष्ट्राच्या इतिहासाला स्वर्ण बनवण्याचे अनमोल कार्य संत कवींनी केले आहेत. तसेच एक महान संत संत तुकाराम जेव्हा आळंदीमध्ये भंडारा डोंगरावर एकांतात वास करत होते तेव्हा या निसर्गाचे झालेले आत्मदर्शन सांगताना ते म्हणतात, वृक्षवल्ली यामा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळवती. संत तुकारामांच्या अभंगाचा अर्थ असा आहे की हे निसर्गातील वृक्ष आपले सोयरी म्हणजे सगळे संबंधी आहे आणि पक्ष्यांचा तो सुस्वर म्हणजेच मधुर आवाज हृदयाला स्पर्श करतो. पुढे ते म्हणतात, येणं सुखेरुचे एकांताचा वास नाही गुण दोष माझा येतो. वृक्षांच्या सायंत्यात रल्ल्याने आपल्याला सुखाची प्राप्ती होते आणि आपल्यामध्ये असलेल्या सर्व दोषांची निश्चिता होते. माणसाचे अस्तित्व निसर्गाशिवाय शून्य आहे. निसर्गाचे सौंदर्य वाढवण्याचे अनमोल कार्य वृक्ष करत असतात. निसर्गाचे हृदय अशी उपमा जरी वृक्षाने दिली तरी ते वावगे ठरणार नाही. वृक्ष हे मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे ज्याच्या विना माणूस आपल्या दैनंदिन कामे देखील पूर्ण करू शकत नाही. वृक्ष निसर्गाची अनमोल देणगी आहे ज्याचा ठेवा कधीच संपणार नाही. वृक्ष सर्वतोपरी माणसांच्या मदतीसाठी तत्पर असतात. त्यांचा अनमोल ठेवा सदैव माणसांच्या ओटीमध्ये भरभरून देण्याचे कार्य करत आले आहेत. वृक्ष माणसाने निस्वार्थपणे मदत करतात. मात्र कलियुगातला हा माणूस स्वतःच्या स्वार्थामध्ये एवढा बुडून गेला आहे की आपल्या जीवलोकांचा तो शत्रू होत आहे. मग हे वृक्ष तर अबोल आहे, त्याचा विचार तो कसा करेल? म्हणून म्हणावं असं वाटतं, माणसा माणसा कधी होशील रे माणूस. आजच्या शहरीकरणामुळे कित्येक प्राण्यांची असलेली वस्तुधनं असलेली जंगल अदृश्य होत आहे आणि त्याचमुळे आपला अन्न तकलीचा अविभाज्य घडत असलेले कित्येक प्राणी मूळ नष्ट होत आहे. याचा परिणाम आम्हा माणसांनाच भोगावा लागेल हे आम्ही विसरतोय. वारे माणसा तुझी भ्रष्ट बुद्धी, स्वतःला सर्व बुद्धिमान समजणारा माणूस कागद बनवण्यासाठी वृक्षांची तोड करतो आणि नंतर त्याच कागदावर लिहितो, झाडे लावा झाडे जगवा. पण हे कुठेतरी थांबायला हवं. या श्रेष्ठ कार्याचा श्री गणेशा म्हणजे त्या नष्ट होत चाललेल्या वृक्षांचं पुनरोपण करणे तसेच वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे. आजपर्यंत माणसांनी वृक्षांवर जे उपकार केले आहेत त्याची परतफेड करणे ही अशक्य गोष्ट आहे. म्हणतात ना, पाण्याच्या थेंबा थेंबापासून तळे सत्य अगदी त्याचप्रमाणे जमिनीला भुसभुशीत आणि सुपीक बनवण्यासाठी मदत करते. माणसाची मूलभूत गरजा म्हणजेच अन्न वस्त्र निवारा हे वृक्ष पूर्ण करतात. भारतीय संस्कृती जपण्यामध्ये वृक्षांचा वाटा अनमोल आहे. भारतातला सगळ्यात मोठा सण म्हणजेच दिवाळी. दिवाळीची सुरुवात करायला आंब्याच्या झाडाच्या पानाचे तोरण बांधून करतो. मराठी नऊ वर्ष म्हणजेच गुढीपाडवा हा सण, या सणाला देखील लिंबाच्या झाडाच्या फांदीचा उपयोग गुढी उभारण्यासाठी करतात. कारण वातावरणामध्ये वाढलेल्या उन्हाची कायली कमी करण्यासाठी कडुलिंबाची पाने गुढीमध्ये लावली जातात. तसेच शरीराला थंडावा देणारे कडुलिंबाची पाने आंघोळीच्या पानात टाकून आंघोळ केली जाते. अहो, धर्माची बंधने तर माणसांनीच तयार केली आहेत. मात्र वृक्ष सगळ्यांना समान वागणूक देतात. त्यांना नाही कोणतीच बंधने. अगदी हिंदू नऊ वर्षापासून ते ख्रिसमसच्या अखेरपर्यंत वृक्ष माणसांची साथ सोडत नाही. म्हणून माणसांनीही थोडासा उदारपणा दाखवून वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे. बघा ना, जागतिककरण, व्यापारीकरण, आर्थिक व्यवस्था या सगळ्या गोष्टींमध्ये वृक्ष निस्वार्थपणे त्यांचे हातभार लावत असतात. भारताला विकसनशील देश बनवण्यापासून विकसित देश बनवण्यासाठी वृक्षाचे मोलाचे योगदान आहे. डॉक्टर चंद्रशेखर बोस यांच्या एका प्रयोगादरम्यान त्यांनी हे सिद्ध केले की वृक्षांना देखील संवेदना असतात. वृक्ष माणसांना खूप मोठ्या संदेशांचे कार्य करत आले आहेत. ते स्वतःभर तापत्या उन्हामध्ये उभे असतात. मात्र रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाट सरूंना आश्रय देतात. वाऱ्याच्या मंद झुलकेने हाडणाऱ्या पाडवीमुळे वाट सरून तो सगळा थकवा नाहीसा होतो. म्हणून त्या हाडणाऱ्या पाडवीमुळे पाडवीमध्ये माईचे उपोषण म्हणून वात आहे. पुढे म्हणावं असं वाटतं, सरसर चढतो पारा, उन्हाचा वाढला जोर, शीतल सावली शोधण्यासाठी जीवाचा वाढला घोर. दिवसेंदिवस भयानक आता ऊन होऊ लागले, उन्हापासून वाचण्यासाठी वृक्ष आश्रय देऊ लागले. वृक्षाची फळे गोडवा देण्याचे काम करतात तर फुले ही श्रद्धेची आणि प्रत्येकाची प्रेमाची प्रत्येक आहे. थँक्यू.